नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोविंद त्रिभुवन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर आपण बघूया नवीन घटक, नवीन लेसन. माय मोबाईल इज रिंगिंग, इयत्ता तिसरी, पान नंबर 70. टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू लेसन. द नेम ऑफ द लेसन इज माय मोबाईल इज रिंगिंग. माय मोबाईल इज रिंगिंग, रिंगिंग म्हणजे वाजणे. बऱ्याच वेळेस आपण घरात असताना आपण मोबाईल कुठंतरी ठेवतो आणि ज्यावेळेस रिंग वाजते त्यावेळेस आपल्या लक्षात नसतं टेबलवरती आहे की टी व्हीजवळ ठेवलेला आहे की कॉटवर आहे की पुस्तकावरती आहे हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि मग आपण शोधाशोध करतो आणि शेवटी आपल्याला तो मोबाईल सापडतो. अशाच पद्धतीचा हा लेसन आपण बघणार आहोत. परंतु या पाठामध्ये आपल्याला एक नवीन व्याकरणाचा घटक ते आपल्याला शिकवणार आहे. परंतु हे आपण व्याकरण शिकतोय ते देखील आपल्याला सांगणार नाही. या कृतीच्या माध्यमातून वर, खाली, बाजूला, च्या मागे, च्या समोर, याला प्रिपोजिशन म्हणतात, हे आपण अप्रत्यक्षपणे शिकणार आहोत. चला तर बघूया हा लेसन. ओ नो, माय मोबाईल इज रिंगिंग, व्हेअर इज इट? आणि मग ही स्त्री लॅपटॉपवर काम करत आहे आणि कामाच्या गडबडीमध्ये, घाईमध्ये तिनं कुठेतरी मोबाईल ठेवला असेल, तिच्या लक्षात नसेल. आणि मग ती म्हणते, ओ नो, माय मोबाईल इज रिंगिंग, व्हेअर इज इट? आवाज येतोय परंतु मोबाईल कुठे आहे? ऑन द टेबल? आणि मग ती टेबलवर बघते. नो, टेबलवर बघितल्यानंतर ती म्हणते, नाही, टेबलवर पण नाही. ऑन द म्हणजे टेबलवर. अंडर द चेअर म्हणजे खुर्ची खाली पडला की काय? आणि मग ती टेबलवर पण बघते, खुर्ची खाली पण बघते. अंडर, खुर्ची खालीसाठी अंडर हा शब्द वापरलेला आहे आणि टेबलवरसाठी ऑन हा शब्द वापरलेला आहे, लक्षात ठेवा. इन फ्रंट ऑफ द टी व्ही, इन फ्रंट ऑफ द टी व्ही म्हणजे, आणि मग ती घरामध्ये कुठे कुठे शोधते? टेबलावर शोधते, खुर्चीखाली शोधते. इन फ्रंट ऑफ द टी व्ही म्हणजे टी व्ही म्हणजे टेलिव्हिजन, टी व्हीच्या समोर पण शोधते. बघा, इन फ्रंट ऑफ म्हणजे च्या समोर. कशाच्या समोर? टी व्हीच्या समोर, दप्तरासमोर, पुस्तकासमोर, कॉम्प्युटरसमोर. इन फ्रंट ऑफ टी व्ही, आणि मग ती शोधते. बिहाइंड द बॅग, तिची बॅग बघा. बिहाइंड द बॅग म्हणजे बॅगच्या बाजूला पडलेला आहे की काय ते पण शोधते. बाजूला, बिहाइंड म्हणजे च्या बाजूला. नियर द बास्केट, बास्केट जवळ आहे की काय बघते, परंतु नाही, बॅगच्या बाजूला नाही, टी व्ही समोर नाही, टेबलवर पण नाही, खुर्ची खाली पण नाही. इन माय पर्स, यस. आणि तो मोबाईल कुठे आहे? इन माय पर्स, माझ्या पर्समध्येच आहे. बघा, हॅलो निकिता हिअर. आणि मग ती त्या मोबाईलवर, ज्याचा कोणाचा फोन आला असेल तिथे त्याच्यासोबत संवाद करते. मग या पाठातून आपण काय शिकतोय की ऑन, अंडर, ऑन म्हणजे च्या वर, अंडर म्हणजे च्या खाली, इन फ्रंट ऑफ म्हणजे समोर, बिहाइंड म्हणजे बाजूला, नियर म्हणजे जवळ, असे अनेक शब्द आपण वापरत असतो. इन माय पर्स, इन हा शब्द देखील, याला प्रिपोजिशन म्हणतात. त्यानंतर बिहाइंड, नियर, असे प्रिपोजिशन या संवादाच्या माध्यमातून आपण शिकलो आहोत. निश्चितच विद्यार्थ्यांना तुम्हाला हा घटक समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.